ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नीरज विनोद बुराणीज स्पेसक्राफ्ट इंटीरियर्स, योर स्पेस अवर क्राफ्ट. एक्सपीरियंस्ड एंड प्रोफेशनल टीम, नो हिडन चार्जेस, लग्जरियस डिजाइंस. स्पेसक्राफ्ट इंटीरियर्स, योर स्पेस अवर क्राफ्ट. गोरगरीब नागरिकांना मिळणारं शासनाकडून अनुदान हे मागील 4 महिन्यांपासून बंद झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले आहे. दिवाळीपूर्वी सर्व अनुदान द्या, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शासनाकडून संजय गांधी अंतर्गत श्रावण बाळ योजना, वृद्ध योजना, अनाथ व अपंग योजना, विधवा महिला योजनेचे अनुदान हे लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात जमा केले जातात. परंतु मागील 4 महिन्यांपासून खात्यात पैसेच येत नसल्याने महिला आणि वृद्ध नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आज शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले. दिवाळीपूर्वी लाभार्थ्यांना शासनाने अनुदान द्यावं, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा राजेंद्र चौधरी यांनी तहसीलदार यांना दिला आहे. उल्हासनगरामध्ये राहणाऱ्या जे काही गरजू नागरिक आहेत त्या नागरिकांना शासनाच्या माध्यमातून अनुदान दिलं जातं, म्हणजे संजय गांधी निराधार योजना, अपंग योजना, श्रावणबाळ योजना, रुद्रकपाळ योजना, या योजनेच्या माध्यमातून शासनाच्या वतीनं या शहरातील अशा लोकांना अनुदान दिलं जातं. गेल्या 4 महिन्यापासून अशा लोकांना अनुदान मिळालेलं नाही, ते अनुदान दिवाळीपर्यंत मिळावं. दिवाळीच्या आत या नागरिकांना, ज्या लाभार्थ्यांना, या लाभार्थ्यांना लाभ योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, त्यांना जे काही अनुदान मिळतं ते मिळालं पाहिजे म्हणून एक लेखी निवेदन माननीय तहसीलदार यांना आम्ही दिलेलं आहे. दिवाळीपर्यंत या योजनेचा सगळ्यांना लाभ घेता यावा, दिवाळीच्या आत लोकांना अनुदान मिळावं. ते जर मिळालं नाही तर शिवसेनेच्या वतीनं शासनाचा निषेध म्हणून तहसीलदार कार्यालयावर आम्ही निषेध आंदोलन करणार आहोत, असं निवेदन आम्ही तहसीलदारांना दिलं आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही दिवाळीच्या अगोदर या जे काही योजनाधारक आहेत, लाभार्थी आहेत, या योजनेमध्ये बसतायत, त्यांना आम्ही वर्षानुवर्ष अनुदान दिलेलं आहे, त्यांना अनुदान दिलं जाईल आणि ते अनुदान त्यांना मिळेल असं आश्वासन नायब तहसीलदार यांनी आज आम्हाला दिलेलं आहे. या नागरिकांना जे गरगरीब आहेत त्यांना योजनेचा खरोखर लाभ मिळतो, अशा लोकांना अनुदान देताना शासनाने ते त्याकडे जातीने लक्ष देऊन ते आंदोलन अनुदान दिलं पाहिजे. हे अनुदान देत नाही, शासन मोठ्या मोठ्या गप्पा मारतं, एवढे कोटी इथे खर्च केले, एवढे कोटी तिथं खर्च केले, मात्र शासनाला गोरगरीब जनतेचे जे काही योजना आहेत त्या योजनेमध्ये अनुदान द्यायला लक्ष द्यायला वेळ नाही. ते लक्ष वेधण्यासाठी आजचे निवेदन आम्ही तहसीलदारांना दिलेलं आहे. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. असं म्हणतात, लग्न गाठी ह्या स्वर्गातच बांधलेल्या असतात. भगवंताची कृपा आणि नशिबाची साथ मिळते आणि हे सुंदर नाते आयुष्यभरासाठी टिकते. सप्तपदीच्या या प्रवासात एकमेकांसोबत हे दाम्पत्य प्रपंचाची वाट चालू लागतात. पण याच लग्न गाठी सुटू लागल्या तर अवघ्या आयुष्यभरासाठी वचनबद्ध झालेले हे नाते घटस्फोटासारख्या दाहक ते जळू लागले तर तुमच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर आम्ही तुमच्या सोबत आहोत. विवाह समस्या, घटस्फोट, विवाह न जमणे, वधूवर मिलन, आर्थिक चणचण, मूल न होणं, शिक्षण, व्यापार, कर्ज, गृहक्लेश, विवाहात येणारे अडथळे, शत्रुपिढा, व्यापार, नोकरी आणि नोकरीमधले अडथळे, या व अशा अनेक गोष्टींवरील उत्तरे व त्यावरील सर्वोत्तम उपाय हवे असल्यास फक्त एकच फोन करा, भारतातील सर्वात फेमस ज्योतिषकार जोशी गुरुजी यांना. पत्रिका व कुंडली यांचे अचूक अंदाज तसेच ग्रह नक्षत्रे विषयांवरील गाढा अभ्यास असल्याने तुम्हाला मिळतील तुमच्या अडचणींवर सर्वात प्रभावी उपाय. जोशी गुरुजी विवाह समस्या तज्ञ असून यांनी अनेक विवाह जमवले आहेत. तसेच कोणत्या व्यक्तीस कोणत्या काळात
व कोणत्या कारणासाठी एखादे ग्रहाचे रत्न द्यायचे अथवा खडा द्यायचा याचे योग्य मार्गदर्शन इथे केले जाईल. तसेच ही मंतरलेली अस्सल भाग्यरत्ने सर्टिफिकेट सकट तुमच्या ॲड्रेसवर कुरिअर देखील केली जातील. अजून एक विशेष म्हणजे खास ब्राह्मण वधूवर सूचक संस्था तेही पूर्णपणे ऑनलाईन ती इथे राबवली जाते. पवित्र बंधन, इथे जुळते जन्मांचे नाते. नवीन व पुनर्विवाह अशी सर्व ब्राह्मण स्थळे उपलब्ध आहेत. तेव्हा आत्ताच पवित्र बंधनला कॉल करून तुमचे नाव रजिस्टर करा. शिवाय www.pavitrabandhanindia.in या आमच्या वेबसाईटलाही भेट द्या. संपूर्ण ऑनलाईन सेवा, तेव्हा आत्ताच कॉल करायला विसरू नका. एक कॉल बदलेल तुमचे जीवन.